ज्या ज्या संत महापुरुषांनी समाजाच्या प्रगतीसाठी संघर्ष केले त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करून शिवसेनेचे संस्थापक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा। आज बहुद्या चर्चाच्या माध्यमातून खात इथे आजच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभलेले माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव साहेब, माझे सहकारी माजी जिल्हा प्रमुख बंडूभाऊ तागडेजी, ह्या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हा प्रमुख देवेंद्र भाऊ गोडबोलेजी, आणि ज्यांनी आपला तेजस्वी वाणीने आपल्यामध्ये मार्गदर्शन केलं, रामटेक विधानसभेचे विधानसभा प्रमुख विशाल भाऊ बरबटेजी। आजच्या कार्यक्रमाला खात्यातील मोदा तालुका संघटक राजू भाऊ वैद्यजी, मोदा तालुका प्रमुख हटवार साहेब, मोदा तालुका चे लोहकरे साहेब ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे हेमराज चोखांद्रेजी, देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर ह्या देशामध्ये राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, तुम्हा आम्हाला राजा बनण्याचा अधिकार नव्हतं, तुम्ही महाभारतात बघितलं असेल धृतराष्ट्र होतं, दोन्ही डोळ्याने अंधला होता, त्याला दिसत नव्हता तरी तो राजा होत होता, मग राजा लंगडा असेल, लुला असेल, अपंग असेल, मंदबुद्धी असेल, परंतु राणीच्या पोटातून जन्म घेतला म्हणून तो राजा बनायचा, पण देश स्वातंत्र्य झालं आणि तुमच्या आमच्या बापाने या देशाचं संविधान लिहिलं आणि संविधानाच्या माध्यमातून या देशाच्या राण्याची नसबंदी केली, आता राजा राणीच्या पोटातून नाही इलेक्ट्रॉनिक मतातून पैदा करण्याचा अधिकार तुम्ही आम्हाला दिला, आणि मताचा कसा अधिकार दिला, राजाला एक मतदान देण्याचा अधिकार, राजाला एक मतदान देण्याचा अधिकार, आणि सडकेवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याला एक मतदान देण्याचा अधिकार, राणीला एक मतदान देण्याचा अधिकार, आणि सडकेवर झाडू मारणारी मेहत राणीला एक मतदान देण्याचा अधिकार, दारा सिंगाला एक मतदान देण्याचा अधिकार, आणि तुमच्या खादीतला एक 100 वर्षाचा म्हातारा माणूस मरणेला लेटेल खाटेवर लेटला असेल त्या माणसालाही मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात देऊन देता आणि तोही बटन दाबतो तेवढी ताकद दारा सिंगाची होती, तेवढी मतदान एखाद्या 100 वर्षा मरणाऱ्या माणसाची ताकद हे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला दिलं, आणि ज्या दिवशी बाबासाहेबांनी हा संविधान लिहिलं तुम्हाला माहित आहे, किती लोकांना माहित आहे, संविधानामध्ये रामाचा फोटो आहे, हनुमानाचा फोटो आहे, सीतेचा फोटो आहे मित्रांनो, आणि समतामूलक समाजाची संकल्पना केली, आणि त्या दिवशी ह्या देशातले प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरूच्या समक्ष बाबासाहेब म्हणतात हे संविधान रूपी जे किताब लिहिलेली आहे ते समतामूलक समाजाची संकल्पना आहे, ह्या देशामध्ये आजपासून कोणी जातीभेद नाही, कोणी ऊच नाही, कोणी नीच नाही, कोणी अमीर नाही, कोणी गरीब नाही, आणि प्रत्येक माणसाला मूलभूत सुविधा देण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिले पाहिजे, मूलभूत अधिकार कोणते आहेत मित्रांनो, अन्न वस्त्र आणि निवारा, अन्न वस्त्र निवारा हे देण्याची जबाबदारी हे शासनाची आहे, प्रत्येक माणसाला दोन वेळेचा भोजन त्याला मिळालं पाहिजे, त्याला त्याच्या अंगावर वस्त्र असले पाहिजे, त्याला राहण्याला घर असले पाहिजे, आणि बाबासाहेब म्हणतात हे संविधान चुकीच्या माणसाच्या हातात जर गेलं तर लोक संविधानाला दोष देतील, परंतु संविधानामध्ये कोणती खोट नाही, ज्या देश चालवणारा माणसाच्या मनात जर खोट असेल तो संविधानाला मतदान करेल, आणि मग हा संविधान
कुछ कामी ठरेल। म्हणून तुम्हाला आम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो की या देशाचा संविधान वाचलं पाहिजे। का संविधान वाचलं पाहिजे की प्रत्येक गरीब माणसाला सर्वसामान्य माणसाला शिक्षणाचा अधिकार दिला, नौकरीमध्ये आरक्षण दिलं आणि प्रत्येक माणसाला स्वास्थ्य मिळालं पाहिजे म्हणून दिलं। परंतु काल परवा आपण बघितलं नांदेडमध्ये लोक मरण पावले कशामुळे? औषध नाही, औषध नाही। म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगितो की ह्या देशामध्ये विषमता निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे सरकार करत आहे। हिंदू मुस्लिम करो तुम्हाला मला सांगतात की देश खतरे में है, हिंदू खतरे में। अरे आम्ही 80% हिंदू आहोत, आम्ही 80% हिंदू आहोत, 20% मुसलमान आहे, मग 80% वाला खतऱ्यात राहील की 20% वाला? विषय करायला पाहिजे। त्यांना फक्त संभ्रम निर्माण करायचा आहे, संभ्रम निर्माण करायचा आहे। आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो बाबासाहेबांनी संविधान जर लिहिलं त्यावेळेस 340 कलम हे सर्वात अगोदर आरक्षणासाठी हे ओबीसी ला लिहिलं, एससी एससी ला आधी लिहिलं नाही। 340 ची कलम ही ओबीसी ला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून 340 ची कलम लिहिली। 341 ची कलम दलितांना भेटलं पाहिजे आरक्षण म्हणून ते कलम लिहिलं आणि 342 कलम हे आदिवासीला आरक्षण मिळण्यासाठी दिलं। परंतु स्वातंत्र्याचे 75 वर्ष झाले अजूनही ओबीसी समाजाला आरक्षण भेटत नाही। 1955 मध्ये काका कालेकर आयोग लागू झालं, काका कालेकर आयोग लागू झालं, परंतु ते काका कल आयोगने सांगितलं या देशातला ओबीसी हा 52% आहे, त्या 52% ओबीसीला आरक्षण भेटलं पाहिजे, आरक्षण मिळलं नाही। 1980 मध्ये मंडल आयोग लागू झालं, मंडल आयोगची रिपोर्ट आली आणि त्यांनी सांगितलं की या देशातला 52% ओबीसी आहे, त्याला आरक्षण भेटलं पाहिजे। आणि नंतर मित्रांनो 1990 मध्ये व्हीपी सिंग सरकारची सरकार आली, व्हीपी सिंग सरकार आली व्हीपी सिंगाची, आणि व्हीपी सिंगाने जाहीर केलं की या देशातला ओबीसी तेली कुणबी माळी धनगर लोहार सुतार इत्यादी समाजाच्या लोकांना मी आरक्षण देतो 27%। विरोध कोण केला? मुसलमानाने केला, दलितांना केलं, शिखानं केलं, ख्रिश्चनानं केलं, कोणत्या समाजाच्या लोकांना विरोध केलं? विरोध भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि भारतीय जनता पार्टीने केलं। मित्रांनो ओबीसीचा कोणी विरोधी असेल तर भारतीय जनता पार्टी आहे, दुसरं तिसरं कोणी नाही। मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो आज जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणायचे काय म्हणायचे, मी जर मुख्यमंत्री झालो तर मी विदर्भ राज्य वेगळा करेन। झालं का मुख्यमंत्री झाले विदर्भ राज्य वेगळं झालं का? त्यांनी बोलले की मी जेव्हापर्यंत विदर्भ राज्य वेगळं करणार नाही तेव्हापर्यंत लग्न करणार नाही, बोलले होते की नाही? चर्चा हीच आहे, चर्चा कोणती आहे? ही चर्चा आहे तुमची, आमची चर्चा हीच आहे। त्यांनी बोलले होते की नाही? जोरात बोला। मग लग्न केलं, आमची वहिनी गायिका झाली की नाही सुंदर? विदर्भ वेगळं झाला का? मग दुसरी शपथ घेतली होती, मी जर मुख्यमंत्री झालो तर मराठ्यांना आरक्षण देईल, पहिल्याच कॅबिनेट मध्ये मराठ्यांना आरक्षण देईल हे घोषणा केली होती की नाही? केली होती ना। मराठ्यांना आरक्षण भेटलं का? मराठ्यांना आरक्षण भेटलं का? अरे जरांगे पाटील मरता मरता वाचला, जालन्यामध्ये त्याने आमरण उपोषण सुरू केलं आणि तिथं जाऊन आपले मुख्यमंत्री म्हणतात की मी मराठ्यांना ओबीसीचा कुणबीचा जात प्रमाणपत्र देतो। कोण म्हणतात? मुख्यमंत्री। म्हणजे आमच्याकडे 52% असून आम्हाला पूर्ण आरक्षण ओबीसीना नाही तरी ते म्हणतात की मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देतो। आम्हाला मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे आम्हालाही वाटते, आमच्या पक्ष प्रमुखालाही वाटते, परंतु ओबीसीतून नाही त्यांना सेपरेट आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना की नाही? इकडे नागपूरला संविधान चौकामध्ये ओबीसीचे लोक धरना प्रदर्शन करतात, उपमुख्यमंत्री येतात आणि ते सांगतात की आम्ही ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देणार नाही। मग काय तिकडे म्हणतात धनगरांना आरक्षण देऊ, इकडे म्हणतात ओबीसी कोट्यातून देऊ नाही, तिकडे म्हणतात कुणबीचा जात प्रमाणपत्र देऊ, हे खोटा त्यांचं सरकार आहे।
खोटो बोला रेटून बोला, खोटो बोला रेटून बोला, आणि 10 वेळा जर बोललो तर ते सत्य वाटू लागते। म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या पूर्वक्त्यांनी बरेचसे मुद्दे मांडलेले आहेत। ओबीसी लोकांचा कोणी विरोधक असेल ते भारतीय जनता पार्टी आहे, म्हणून एक खोटा दर्जा सरकार आपल्याला हाणून पाडायचं आहे। आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतो, तुमच्या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा असतील 68,000 जिल्हा परिषदेच्या शाळा, महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे की खाजगीकरण करणार, आणि खाजगीकरण करून मग ते प्रायव्हेट लोकांना देणार, म्हणजे कोणाला देणार, वर्तमान आमदार खासदारांना ते शाळा चालवण्यासाठी देतील, आणि मग ते लोक तुमच्या दारोदारो येतील, घरी येतील की तुमच्या पोरांना आम्ही चांगलं शिक्षण देऊ, घरपोच बस देऊ, मोफत शिक्षण देऊ, लाईट लावू, फराटेदार इंग्रजी शिकवू। आणि मित्रांनो व्यापारी हा कधी घाट्याचा सौदा करतो का? करतो का? व्यापारी हा घाट्याचा सौदा करतो का? नाही करत। आजच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला 70,000 रुपये पगार आहे, आणि प्रायव्हेट शाळेच्या मास्तराला किती पगार आहे? 25,000। मग 25,000 वाला चांगलं शिकवेल की 70,000 वाला? बरोबर आहे की नाही? मित्रांनो तुम्हाला सांगण्याचे तात्पर्य आहे, एक 3-4 वर्ष अगोदर जिओचा नेटवर्क आला होतो, जिओ दंदना दंदन, चोर इनकमिंग फ्री, आउट गोइंग फ्री, नेट फ्री, म्हणजे त्यावेळेस काय झालं, सर्व लोकांना एअरटेल BSNL सारे नेटवर्क बंद केले आणि BSNL च्या नेटवर्क घेतलं। आता किती चार्ज करावं लागते? आता किती चार्ज करावं लागते? 400 रुपया चार्ज करावं लागते। तसंच हे तुमच्या सोबत फ्रॉड करतील, आणि नंतर मग तुम्हाला तुमच्या पोरांना पुढच्या वर्षी ऍडमिशन होणार आहे जून जुलै मध्ये, आणि जून जुलै मध्ये जसं ऍडमिशन झालं मग सांगतील 2,000 रुपये ट्युशन फी द्या, 2,000 रुपये बसचा किराया द्या, इलेक्ट्रिकचा बिल द्या, म्हणजे तुमच्याकडून आज तुमच्या पोरांना 5 मोफत शिक्षण भेटते, त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 5-6,000 रुपये तुम्हाला महिन्याचे भरावे लागतील। म्हणून मित्रांनो तुम्ही सजग व्हा, हे खोटारड्याचं सरकार आहे, हे लबाडांचं सरकार आहे, हे चोरांचं सरकार आहे, हे उच्चकाचं सरकार आहे, हे लोक आपल्या लोकांना खतम करण्याच्या चक्कर मध्ये लागले आहेत, आपल्याला बर्बाद करण्याच्या चक्कर मध्ये लागलेले आहेत। म्हणून मित्रांनो आपण सजग झालं पाहिजे, आणि येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये केंद्रातून नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना घरी बसवलं पाहिजे, आणि एक देव माणूस उद्धव ठाकरे साहेब ज्यांनी करोना काळामध्ये आम्हा तुम्हाला नवीन जीवदान दिलं, अशा माणसाला आपण पुन्हा 2024 मध्ये मुख्यमंत्री बनवूया। आजच्या चर्चेच्या माध्यमातून ही चर्चा करूया, मी इथेच थांबतो, आपली रजा घेतो। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र।